तर विधानसभेत 10 ते 12 जागा मिळाव्या. रामदास आठवले यांनी महायुतीकडे ही मागणी केली आहे. यवतमाळमधील उमरखेड आणि मुंबईतील मालाड चेंबूर धारावीमध्ये चांगली पकड असल्याचं आठवलेंनी म्हटलंय. सत्ता आल्यास 1 किंवा 2 मंत्रीपदं महामंडळ मिळावी अशी देखील मागणी रामदास आठवलेंनी केली आहे. विधानसभेमध्ये 10 ते 12 जागा मिळाव्या, सरकार आलं तर आपल्याला 1-2 मंत्रीपदे मिळावी, महामंडळाची आरपीआयमध्ये किती गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणार आहे. माझा गट देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचलेला आहे. विदर्भामधली उमरेड जागा आहे नागपूरची, त्यानंतर उमरखेड नावाची एक जागा या यवतमाळ जिल्ह्यामधली आहे, त्यानंतर आपली 10वी जागा मुंबईमधली आहे, 10वी आहे मुंबईमधली, मालाड आहे, चेंबूर आहे.